राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपने याआधी सुद्धा आतापर्यंत 3 वेळा प्रयत्न केला आहे, यंदा त्यांना यश आलं असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। सुप्रियांच्या दाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोडून काढले। पक्ष फोडणे आणि साम दाम दंडभेद हे देवेंद्रजींचाच शब्द आहे, माझा नाही, जो मी तुमच्याच चॅनलमध्ये पाहिलेला आहे। मग इलेक्शन असू दे किंवा पक्ष असू दे, त्यांना काही करून सत्तेत येणं हे त्यांच्यासाठीच महत्त्वाचं आहे। मग गव्हर्नन्स हा विषय नाहीच, त्यांचे संस्कार त्यांना लखला बाय ज्यांनी पक्ष फोडण्याचं जीवनभर राजकारण केलं ते आता आमच्या आरोप करतात। काही काय बोलले मला माहित नाही, फक्त एवढंच म्हणेल की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत आहे आणि सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमचे आमदार हे मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी कामाला लागलेले आहेत।